नमस्कार मंडळी, आज आम्ही सगळे चाललो आहोत कोकण ट्रिपला। आमची सुरुवात होणार आहे दादर स्टेशन पासून आणि आपले सगळे भावंड मित्र सगळे एकत्र आलेलो आहोत। प्लान आहे माथाळला जाण्याचा आणि माथाळवरून पुढे जे जे काही असेल ते आपण कॅप्चर करू। जय माचा, जय माचा, जय माचा, जय माचा। ट्रेन मध्ये बसलेलो आहोत, तुतारे एक्सप्रेस 12:05 थोड्या वेळाने सुटेल आणि सकाळी साधारण 6 संगमेश्वरला पोहोचेल आणि तिथून आपला दुसरा प्रवास चालू होईल। ओके, गुड। तर आतासाठी गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट। गुड मॉर्निंग, संगमेश्वरला पोचलो आहोत। सकाळचे 6:30 वाजलेले। बरीच गर्दी आहे स्टेशनला, मुंबईला जाणारे लोक पण आहेत, मुंबईवरून येणारे सुद्धा आहेत। मुलांच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत, चाकरमान चालले परत। आंघोळ वगैरे करून आम्ही सगळे तयार झालो आहोत आणि आता आम्ही माथाळला जातो आहे। एसटीने देवरुखला जाणार आहे आणि तिथून पुढे आमचा भाऊ येणार आहे पिकअप करायला। सगळे टवळे कंपनी बसले तिथे। मजा आता कुठे मिळणार आहे मला आता अशी मजा कुठे मिळणार आहे? ही म्हटली जी एसटीतली जी मजा आहे गावाला येऊन फिरण्यात ती कुठे मिळणार नाही ना। तो अनुभव आपल्याला घ्यायला पाहिजे। तर आपण गावाला येतो आणि एसी गाडीत फिरतो, ही जी आपली लाल परी आहे महाराष्ट्राची शान आपल्या गावाकडची, तर कसं मग याची मजा आपण कधी घेणार? त्यासाठी म्हटलं आज आपण एस टीमधून उतरून वाट बघतोय भावाची, अजून काय आला नाही, ऊन खूप लागते। भाऊ गाडी घेऊन आलेला आहे। आता गाडी बदलण्यात आलेली आहे, छोट्या गाडीतून एकदम मोठ्या गाडीत जातोय। सुपर स्पेशल हौद्यातून प्रवास। सामानाने भरलेली गाडी गाड्याच्या पिशवीत आहे, आंबे पडलेले आहेत, त्यासाठी गाडी थांबवले, झाडावरून पडलेले आंबे खाऊया। मस्त आंबा आहे, आंबा आहे, खाऊया। खाऊन कसं आहे? फारच गोड, एक नंबर। अबा अजून मस्त आहे, असे चुपून खायचे मजा खूपच मस्त वेगळी। पोटभर आंबे खाल्ले आम्ही, एकदम मस्त होते। थोडेसे आंबे बरोबर घेतलेत, कुठे कुठे लागली खूप तर खाऊ, पण मजा आली। टेम्पोतून खाली उतरलो आहोत आणि माथाळला पोचलेलो आहोत। रस्ता खूप खराब होता, एकदम मेन दुसरं म्हणजे टेम्पोमधून आल्यामुळे आमची हालत खराब झाली आहे, पण स्पॉट चांगला आहे, चांगला आहे। इथे आपला रूम आहे, म्हणजे छोटस घर आहे, त्या घरात कोणी राहत नाही, पण असं कोणी आलंच टुरिस्ट ते लोक वापरायला देतात।
जुनाच प्रकारचं आहे घर. पाय रंगण ते इथे किचन सारखं असावं नाही ते किचन असावं इथे टॉयलेट. हा पूर्ण परिसर आहे इथे घराच्या आजूबाजूला संपूर्ण डोंगर रांग आहेत आणि मस्त छान अशी थंडी पडली. कारी गार दूर दूर पर्यंत कसलाच आवाज नाही फक्त पक्ष्यांचा आवाज येतोय. सुंदर अति सुंदर. फेर फटका मारण्यासाठी सगळे आम्ही बाहेर पडलो आहोत. सुंदर असा निसर्ग आहे इकडे छान वाटतंय. आपल्या नेहमीच्या धकाधकीच्या जीवनापासून दूर मोबाईलची रेंज नाही आहे शांत मस्त वाटतंय. फेरफटका मारून आम्ही नुकतंच आलेलो आहोत आणि रात्रीची वेळ झालेली आहे. आता सध्या जेवण बनवण्याचं काम चालू आहे. आचाळ हे जे ठिकाण आहे त्याबाबतीत सांगायचं म्हणजे हे लांजा तालुक्यामध्ये असलेलं ठिकाण आहे आणि साखरप्यापासून जवळ असणार असं ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून साधारण 3000 फुट एवढ्या उंचीवर हे ठिकाण आहे आणि कोकणातलं मिनी महाबळेश्वर म्हणून ते हळूहळू नावारूपास येत आहे. तर माचाळ या ठिकाणी तुम्ही जेव्हा याल तर इथे कुठल्याही लक्झरी गोष्टींची अपेक्षा ठेवू नका. इथे जे सुद्धा आहे ते सर्व रॉ आहे. म्हणजेच घर जसं तर आम्ही ज्या घरात राहत आहोत ते पूर्ण शेणाने सारवलेलं असं घर आहे. पाणी बाहेरून आणावं लागतं ते लोक आपल्याला आणून देतात आणि जेवण ते आम्हाला बनवून देतात किंवा आम्ही स्वतःसुद्धा बनवतो. जर एखाद्याला जेवणाची आवड असेल तर सगळं जेवणाचं साहित्य बाहेरून घेऊन येऊन इथे बनवावं लागतं. तर असंच आमचे मित्र अमोल चांदोरकर हे बनवत आहेत जेवण आणि गणेश रेडीज हाय. सध्या जेवणाचं काम चालू आहे. काय बनवतात जेवण ते आता सध्या बनवत आहेत. काय बनवत आहे? चणा कोळी वडा. दुसरा पदार्थ जो बनवण्यात येत आहे तो आहे चिकन. आचार्य एकदम सोमात आहे. रात्रीचं जेवण करून आम्ही झोपू गेलो. मस्त छान झोप लागली. आता सकाळ झाली आहे. वातावरण सकाळचं एकदम आल्हाददायक आहे. सध्या नाश्ता चालू आहे. नाश्ता अंड आणि पाव आणि आमच्या आचारी बनवतात अंड्याची पोळी. पुन्हा एकदा गणेश रेडीज आणि अमोल चांदोरकर. अंगणामध्येच बसून नाश्ता करतोय. नाश्ता करून झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहोत मुचकुंद ऋषी यांच्या मठामध्ये आणि त्याच्याच बाजूला विहीर आहे तिथे आंघोळ करण्याचा प्लॅन आहे. चालतच जायचं. इथून साधारण 1.5 तासावरती आहे आणि वातावरण पण खूप सुंदर आल्हाददायक. आम्ही एक सोबती घेतलेला आहे. नाव काय अतुल. अतुल आम्हाला दाखवणार आमचा वाटाडे आहे तो. अतुलने एक झाड दाखवलंय आणि त्या झाडावरची फळं जी आहेत अगदी वेगळ्याच प्रकारची फळं आहेत. म्हणजे आमच्यासाठी तरी ही नवीनच आहेत. त्याला काय नाव म्हणतात रे याला? नीव. हे एक फळ आहे नीव आणि ते खातात. दाखव रे असं त्याच्यावरती पाकळ्यांसारखं काहीतरी आहे आणि आतमध्ये फळ आहे.
कसं लागतं? कशी थोडं आंबट कच्चं आहे अजून. कच्चं आहे का? पावसाळी वातावरण वाटतंय, पाऊस पडण्याची काहीही लक्षणं नाही आहेत, पण गार वारा आणि ढगाळ. आमचा प्लॅन असा आहे की तिथे जेवण बनवायचं आहे, तर त्यासाठी सर्व तयारी घेऊन चाललो आहे. जेवणाचं सामान, सिलेंडर, तुटई आणि आमचा वाटाड्या. चल रे बाबा, खातोय अजून. झाड आहे वाटेत, किती मोठा घेर आहे त्याचा, मस्त आहे. झाडाखाली थांबून आम्ही थोडी फोटोग्राफी केली. प्रत्येकाला हौस होती. अमोल चांदोरकर आमचा मित्र, राकेश लोध आमचे मास्तर, गणेश रेडीज आमचे आचारी, मिलिंद लोध आमचा टूर ऑर्गनायझर, केतन लोध आमचा मॉरल सपोर्ट, आणि मी काहीही काम न करता फक्त व्हिडिओ शूटिंग घेणारा. जांभळाचं झाड आहे, बारीक जांभळ आहे. मस्त हाताला लागते अशी आहे जांभळ. वाटेत एक हौद आहे, पाण्याचा स्रोत तिथे आहे. बारासा डोंगर सोडून जवळ पोचलोय. साधारण आम्ही तिथे होतो कुठेतरी, जवळजवळ आम्ही पोचलोच आहोत. खूप चढावं लागलं डोंगरावर. फायनली पोचलो आहोत. चपला काढूया. हा आहे मुस्कुंद ऋषी, त्यांचा मठ. मठ म्हणजे त्यांनी इथे तपश्चर्या केली होती असं म्हणतात. ही गुफा आहे, त्या गुफेमध्ये त्यांनी तपश्चर्या केली होती आणि त्यांचं दर्शन घ्यायला आपण जाऊ. सही खाली उतरते गुफा. मंदिराची साफसफाई करतात आल्यासारखं, देवळाची साफसफाई आमच्या हाती होईल. गुफेला बाहेर जाण्यासाठी मार्ग इथून एक आहे, तिथून एक आहे.
आणि इथे मध्ये हे आहेत शिवलिंग. महाशिवरात्रीला इथे मोठी यात्रा असते आणि ही संपूर्ण गुफा. इथून त्याला एक एक्झिट आहे, इथे एक एक्झिट आहे आणि तिथे पुढे गणपतीचं देऊळ आहे. त्या गुफेमध्ये जर आपण जवळ जाऊन बघितलं, इथे सापाने काट टाकली आहे. अजून इथे सुद्धा कुठेतरी आहे बाजूला, इथे काट टाकले सापाने. अजून पुढे आहे, ती बाप्पाची मूर्ती आहे आणि इथून पुढे बाहेर जाण्याचा मार्ग आहे. आपण जाऊच आत्ताच एक बाई, सॉरी घाबरलो मी, खरं सापाची कात आहे इथे. ती सर्वत्र सापाची कात टाकलेले दिसत आहेत, बऱ्याच ठिकाणी आहेत. आणि इथून बाहेर जाण्याचा मार्ग खाली बसूनच जावं लागत. आणि इथे खाली विहीर आहे आणि महाशिवरात्रीला जेव्हा इथे महाप्रसाद असतो त्याचं जेवण इथेच बनवलं जातं. इथून भुयाराच्या वर आलो असा परिसर आहे आणि चारी बाजूनी दरे आहे. समोर लांब असं गाव दिसतंय, ते साखरपा. पूर्णपणे दरी डोंगर. सध्या खाली राखण्याची शिकारीच चालू आहे, इथे खाली माणसांचा आवाज येतोय शिकारीला. मामा ते खाली आवाज देत आहेत, ते काय करत आहेत? राखण देतात ना, म्हणजे शिकारीचं काम आहे. शिकार म्हणजे कोंबडा वगैरे असं काहीतरी मारावं लागतं, रानकोंबडा माहिती आहे ना. हा हा ते मग ते म्हणजे देवासाठी राखण देण्यासाठी ते करतात. देवासाठी हे कोणत्या महिन्यात करतात? तसं याच महिन्यात. याच महिन्यात करतो म्हणजे साधारण राखण देतो आपण मृग नक्षत्र लागलं की. बरोबर आहे. तर इथे त्याच्या आधीच दिलं जातं का? आधी एक दिन. उद्या मिरग लागतो ना, उद्या लागतो ना, उद्यापासून चालू होतं आपल्या ह्याच्यामध्ये. उद्यापासून असं ते आधी एक दिन द्यावं लागतं आम्हाला. असं म्हणजे आणि परत वैयक्तिक असेल तो विषय वेगळा. असं म्हणजे हे आता हे देवी देवासाठी राखण. मग ती जंगलात शोधतात आणि जे पहिलं मिळेल ते द्यायचं, त्याचा बळी द्यायचं. बळी द्यायचं, जसं आपण काय ज्या मेंढा देतो, बकरा देतो, कोंबडा देतो, असे एक्स वाय झेड प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. असं इथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. मंदिराच्या परिसरामध्ये जेवण शिजवण्याचं काम चालू आहे. आमचे नेहमीचे आचारी, आचारी अमोल आणि आचारी गणेश. आणि परत चेंज आचारी चेंज होणार आज राकेश, ते आपल्यासाठी खिचडी भात बनवणार आहे. तयार झालेला आहे आणि आमचं आजचं वनभोजन. सोबत आंबा आहे, आमचं वाटाडा आणि जेवायला सुरुवात केलेली आहे.
वनभोजन करून झालेलं आहे आणि सर्वजण निवांत या कातळावर बसलो आहोत आणि समोर निळभोर आकाश आणि दूरच दूर पसरलेल्या डोंगरांच्या रांगा फक्त वाऱ्याचा आवाज ऐकू येतो आणि पक्ष्यांचा किलबिलाट दर्शन झालेलं आहे आणि जेवणही झालेलं आहे तर आम्ही रिटर्न चाललो आमच्या रूमवरती जे आपलं छोटंसं लॉजिंग म्हणू शकतो तिथे चलो गावठी कोंबड्या रात्री मस्त गावठी कोंबड्याचा बेत झाला आणि आमची माचाळची ट्रिप ही पूर्ण झाली आता परतीच्या प्रवासासाठी आम्ही निघालो Thank you.